ओके सो आपण आठवा टॉपिक सायन्स टूचा लास्टचं लेक्चर आहे. तीन लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता इथून पेज हार्डली 2-2.5 पानाचा धडा आहे आणि सोपं आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की इथून पहिलं सुरुवातीला थोडे कॉन्सेप्ट होते, थेरॉटिकल धडा आहे. तर आता आपण पेज नंबर 96 स्टार्ट करतो आहे. इम्पॉर्टंट स्टेज इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. इम्पॉर्टंट स्टेज इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट म्हणजे शेतीमध्ये कुठले कुठले. आणि मी तुम्हाला सांगितलं ह्या धड्यामध्ये भरपूर टेक्निक आलेले आहेत, शॉर्ट नोट विचारू शकतात. बरोबर, आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला ह्याच्यात ऑलरेडी सांगितले की अशा संस्था की ज्यांची ठिकाणं दिली आहेत की या ठिकाणी ही ही संस्था आहे, हे नावं जरा लक्षात ठेवा. कधी कधी ऑब्जेक्टिव्हला विचारतात, कळलं, किंवा जोड्या लावाला, म्हणजे तीन संस्था तीन लोकेशन आणि एकमेकांच्या जोड्या लावा. जोड्या लावा हा क्वेश्चन आता जवळजवळ रद्दच झाला आहे, म्हणजे विचारतच नाही, पण ऑब्जेक्टिव्हसाठी विचारू शकतो. तर इम्पॉर्टंट स्टेज इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, तर तुम्हाला पहिलं माहिती आहे ग्रीन रिव्होल्युशन, तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल. हरित क्रांती, आता हरित क्रांती म्हणजे दुसरं काही नाही, जगामध्ये हरित क्रांती जी झाली त्याचे शोध लावला नॉर्मन बोरलॉग या सायंटिस्टने. बरोबर, तिथे बघा नॉर्मन बोरलॉग. आणि भारतामध्ये जी हरित क्रांतीची सुरुवात केली भारतात, ते म्हणजे एम एस स्वामीनाथन. हे दोन सायंटिस्ट नाव विचारतात कधी कधी. तर जगामध्ये सुरुवात झाली USA नॉर्मन बोरलॉगने आणि भारतामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ह्यांनी काय केलं, अशा बियांचा शोध लावला आणि ठिबक सिंचन किंवा इरिगेशन सिंचन पद्धती आणली की त्यामुळे तुम्हाला कमी क्षेत्रफळामध्ये जास्त उत्पन्न घेता येतं. हीच म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन. आणि शक्यतो ग्रीन रिव्होल्युशन कुठल्या पिकाच्या बाबतीत करण्यात आलं, गहू हा सर्वात महत्त्वाचा घटक होता की त्याच्यामध्ये हे करण्यात आलं. कळलं, बघा, प्रॉब्लेम ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वे स्टार्टेड टू अपेअर इन बिगिनिंग ऑफ 20th century. Almost all countries, especially underdeveloped and developing countries, had been badly affected by the effect of poor quality and quantity of food. Various methods applied to harvest maximum yield from the minimum land, collectively called a revolution. मग त्यांनी काय सांगितलं की 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या विस्फोट हा जी समस्या आहे, तुम्हाला माहिती आहे की शक्यतो लोकसंख्या विस्फोट हा जो आहे प्रकार अविकसनशील देश ज्याला आपण अंडर डेव्हलप आणि किंवा विकसनशील देश त्या डेव्हलपिंग कंट्रीज ह्याच्यामध्ये जास्त जाणवतो. विकसित देशामध्ये डेव्हलप स्टेटमध्ये हा प्रश्न नसतो, उलट विकसित देशांची लोकसंख्या आत्ता सध्या काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. त्यांची वाढत पण नाही आहे, स्थिर पण राहत नाही, कमी होत चालली आहे. म्हणजे काय की जिथे आता पहिले लोक 26 करोड होते आता तिथे 25 करोड झाले. म्हणजे हळूहळू असं पण होऊ शकतं की जर काही उपाय केले नाही तर ते त्या देशामध्ये लोकसंख्या उरणार. डेव्हलप कंट्रीज आणि ही स्टेजेस आहे, म्हणजे आत्ता भारत काय डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील आहे. तर जर एकदा भारत डेव्हलप झाला तर भारतामध्ये पण हे ट्रेंड दिसणार की लोकसंख्या कमी होत जाणार. तर पण आता सध्या लोकसंख्या वाढत आहे तर त्यांना अन्नधान्य पुरवायचं कसं, कारण की आपल्याकडे शेतजमीन काय मर्यादित आहे, ती काय वाढू शकत नाही, जमीन तर वाढू शकत नाही आपण. मग त्या कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल, बरोबर, म्हणजे चांगल्या प्रतीचं जेवण आणि जास्त प्रमाणात बरोबर कसं धान्य पिकवता येईल ह्याचा विचार करण्यात आला. हाच विचार म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन. इम्प्रूव डॉर्फ व्हरायटी, पेज नंबर 96 आपण सेकंड पॅराग्राफ. इम्प्रूवाइज डॉर्फ व्हरायटी ऑफ व्हीट अँड राईज, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड अँड वॉटर मॅनेजमेंट हॅज बीन लीड इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन. देअर पर लार्ज पॉप्युलेशन हॅड बी सेव्ह बाय द हंगर. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग USA अँड डॉक्टर एम एस इंडिया हॅव व्हॅल्युबल कॉन्ट्रीब्युशन इन द ग्रीन रिव्होल्युशन. इम्प्रूवाइड डॉर्फ व्हरायटी, मग त्यांनी काय केलं, अशा गोष्टींचा शोध लावला. डॉर्फ म्हणजे खुजे किंवा बुटकं, तुम्ही 9वीला हा शब्द बघितला आहे. तर काय असतं की पिकांची जी हाईट आहे ती जास्त झाली तर पिकं खाली पडून नुकसान होतं कधी कधी, बरं. आणि त्यांच्या बुट्या किंवा खुज्या ज्या आहेत तशा व्हरायटी डेव्हलप करण्यात आल्या आणि ते कापायला पण बरं पडतं. आणि त्याचं काय म्हणतात, आपण तुम्हाला सांगितलं की जेवढं झाड उंच असणार किंवा जेवढे ही पिकं उंच असणार तेवढे खाली पडून काय होणार, हे खराब होणार. मग अशा खुज्या जाती डेव्हलप करण्यात आल्या की ज्याच्यामध्ये काय होईल की आणि त्या पण कुठल्या दोन पिकांचे, व्हीट अँड राईस. म्हणजे ग्रीन रिव्होल्युशनमध्ये सर्वात जास्त भर कशावर दिला, गहू आणि तांदळावर. फर्टिलायझरचा उपयोग, खतांचा उपयोग, कीटकनाशकांचा उपयोग, वॅटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय, इरिगेशन, तुमची ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतींचे वापर करून ह्या सगळ्यांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आलं त्यावेळी. ह्यालाच म्हणतात ग्रीन रिव्होल्युशन. आणि दोन लोकांचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यामध्ये अनडिस्प्युटेड आहे, दॅट इज नॉर्मन बोरलॉग आणि भारतामध्ये एम एस स्वामीनाथन.
पण आता भारतामध्ये दुसरं ग्रीन रिव्होल्युशन व्हायची गरज आलेली आहे, की आत्ताचा जो अन्नधान्य साठा जो आहे तो पुरेशी आहे, पण तेवढी बोलतात ना अजून गरज लागणार आहे आपल्याला, बरोबर? न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढवावी लागणार आहे आणि प्रोडक्शन पण लागणार आहे. सो उदाहरणार्थ सिंपल आहे, आत्ता आपण किती शेतीप्रधान देश जरी म्हटलं भारताला, तरी एक लक्षात घ्या, आपल्याला आपल्या गरजेचं जे तेल आहे, खाद्यतेल जे आपण स्वयंपाकात वापरतो, त्यातले जवळजवळ 60-70% तेल हे बाहेरच्या देशातून मागवावं लागतं. लक्षात घ्या, म्हणजे तेल ही वस्तू आपल्या दररोजच्या वापरातली आहे, ती 70% आपल्याला बाहेरच्या देशातून आणावी लागते. कळलं? म्हणजे आपण अजून त्याच्या बाबतीत काय स्वावलंबी नाही आहे, म्हणजे आपल्याला सेकंड ग्रीन रिव्होल्युशन लागणार आहे. व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट, पेज नंबर 97 आता आपण, हां, व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट अँड लॅबोरेटरी आर एंगेज इन द डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हरायटी ऑफ व्हेरियस क्रूप थ्रू द रिसर्च. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, मग आता ह्याच्या बाबतीत भरपूर शोध चालू आहे. जसं आपण बघितलं गोल्डन राईस, बरोबर, की तो तांदूळ खाल्ला तर आपल्याला व्हिटॅमिन ए जास्त भेटतं, त्याला गोल्डन राईस का म्हणतात मी हे पण सांगितलं. त्याचा कलर थोडासा पिवळसर होतो म्हणजे सोनेरी होतो, म्हणून त्याला गोल्डन राईस म्हणतात. मग अशा कुठल्या कुठल्या संस्था आहेत, तर तिथे बघा, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, दॅट इज आरई, न्यू दिल्ली, बरोबर, न्यू दिल्लीला आहे. मी तुम्हाला सांगितलं की ह्या संस्था ज्या दिल्या आहेत त्यांचे लोकेशन लक्षात ठेवा, कधी कधी ऑब्जेक्टिव्हला विचारतात. आपण मागे 2-3 संस्था बघितल्या, एक सुरुवातीच्या स्पेजला बँगलोर आणि पुण्यामधली, बरोबर, इन्स्टेम बँगलोरमध्ये आहे आणि सेल्युलर सायन्सवाली आपली पुण्यामध्ये. आता इथे एक आधुनिक इन्स्टिट्यूट आली, दॅट इज आरई, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च, ती कुठे आहे, दिल्लीला. नॅशनल सिट्रस, बरोबर, सिट्रस म्हणजे फळांवर, सिट्रस फ्रूट म्हणजे काय, की जे रसाळ फळ असतात की त्याचे ज्यूस काढता येतात. मग तुम्हाला माहिती आहे नागपूरचं काय फेमस आहे, संत्री, म्हणजे काय, तो सिट्रस फ्रूट आहे. मग बघा, नॅशनल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूरला आहे. नंतर अलाइड ब्रँचेस आणि त्याच्याशी संबंधित, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॅशनल पोमोग्रॅमेट रिसर्च इन्स्टिट्यूट सोलापूर. बघा, नॅशनल पोमोग्रॅमेट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं दिलं आहे, सोलापूरला. आता ह्याच्यामध्ये ह्या दोन संस्था महत्त्वाच्या का ठरतात, तीन संस्था महत्त्वाच्या ठरतात का, तीन महाराष्ट्रामध्ये. एक नॅशनल पोमोग्रॅमेट म्हणजे डाळिंबाविषयी संशोधन करणारी संस्था सोलापूर, आणि संत्री सिट्रस रिसर्च करणारी, सिट्रस रसाळ फळांविषयी नागपूर, आणि सेल्वर सायन्सवर रिसर्च करणारी पुण्यामध्ये, बरोबर. म्हणजे ह्या तीन महाराष्ट्रात आहे. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला कुठेतरी MCQ, बरोबर, एका वाक्यात तर नाही पण ह्याच्यामध्ये कुठेतरी विचारतात. सो हे लक्षात ठेवा, ज्यांच्या लोकेशन दिल्या त्या संस्था महत्त्वाच्या आहेत, बरोबर. अँड एवढं झालं. आता कलेक्ट इन्फॉर्मेशन हे कट केलं आहे, इंटरनेट माय फ्रेंड 97 ते कट केलेलं आहे. आता त्याच्या पुढे येतं आपलं व्हाईट रिव्होल्युशन. व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे काय, ज्याला आपण श्वेतक्रांती म्हणतो. श्वेतक्रांती म्हणजे कुठल्या क्षेत्रात झाली, दुधाच्या क्षेत्रामध्ये. ह्याचं सर्वात मोठं श्रेय अमूलचे संस्थापक वर्गीस कुरियन यांना दिले जाते, की एक काळ होता की भारतामध्ये जे आपली लहान मुलं आहेत, बरोबर, ते डेफिशियंट होते कॅल्शियमच्या, का की भारतामध्ये दुधाचं उत्पादन तेवढं होत नव्हतं. पण नंतर वर्गीस कुरियन ह्यांनी भरपूर रिसर्च करून किंवा भरपूर गोष्टी अंमलात आणून त्यांनी भारतामध्ये दुधाचा पूर आणला. दुधाचंच पूर म्हणजेच काय, की तुमची व्हाईट रिव्होल्युशन, बरोबर. व्हेरियस पार्ट ऑफ इंडिया वेअर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, हाउ एव्हर दोज प्रोडक्ट वेअर नॉट सफिशियंट टू मीट नीड ऑफ फार फ्लंग रिजन, डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव थ्रू द कोऑपरेटिव्ह मुवमेंट यूज द बायोटेक्नॉलॉजी दॅट डेअरी कॅनॉट बी अलाइड बट इट विल बी मेन स्ट्रीम बिझनेस. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट इन द आनंद गुजरात ऑल द टाइम स्टेटस. त्यांनी काय सांगितलं की दुधाचं उत्पादन होत होतं काही क्षेत्रामध्ये, पण ते सर्व दूर पोचत नव्हतं. मग ह्याला सर्व दूर पोचवण्याचं सर्वात मोठं श्रेय कोणाचं आहे, वर्गीस कुरियन, ज्यांनी कुठं, गुजरातमध्ये ठिकाण आहे आनंद नावाचं एक ठिकाण आहे, बरोबर, तिथे त्यांनी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ झाली. सहकार चळवळ म्हणजे काय, काही लोक व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येऊन एक समूह स्थापन करतात, ग्रुप स्थापन करतात आणि एक बिझनेस उभारतात, बरोबर, त्याला कोऑपरेटिव्ह मुवमेंट म्हणतात. आता काय माझा इतिहास नागरिकशास्त्र हा विषय नाही, नाही तर मी तुम्हाला कोऑपरेटिव्ह हा कॉन्सेप्ट काय तो डिटेलमध्ये सांगितला असता. पण कोऑपरेटिव्ह म्हणजे काय, ग्रुप येतो आणि ग्रुप बिझनेस एस्टॅब्लिश करतो आणि त्याला पुढे नेतो, बरोबर. मग अशी कोऑपरेटिव्ह मुवमेंट कुठं चालू झाली, गुजरातच्या आनंदमध्ये. आणि त्यांनी मग बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने, मी तुम्हाला बोललो की
दूध देणारी जी जनावरं आहेत त्यांच्यामध्ये पण भरपूर रिसर्च करण्यात आला आणि त्यामुळे दुधाचं काय झालं, उत्पादन वाढवलं. आणि त्यांनी हे सांगितलं की इट्स नॉट अ अलाइड बिझनेस, म्हणजे पहिले लोक दूधचा व्यवसाय हा पूरक म्हणून शेतीला पार्ट टाईम करता येईल असा बिझनेस, पण त्यांनी दाखवून दिलं की दूध पुरवठा करणे किंवा दुधाचे पदार्थ बनवणे हा पार्ट टाईम नाही फुल टाईम पण जॉब असू शकतो, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. आज तुम्हाला माहिती आहे अमूल हा खूप मोठा ब्रँड आहे, तसं म्हटलं तर आज तुम्ही जर येऊन दो बघितला इंडियन टीमला स्पॉन्सरशिप पण अमूलची आहे, तुमच्या त्याच्या टी शर्टवर बघा अमूल लिहिलेलं असतं. इवन दो अफगाणिस्तानची जी क्रिकेट टीम आहे त्या पूर्ण क्रिकेट टीमचं जे स्पॉन्सरशिप आहे ते अमूलकडे आणि त्यांना त्यांचा जेवढा पण खर्च आहे बरोबर त्यांचा सगळा खर्च कोण उचलतो, अमूल ही कंपनी उचलते. म्हणजे काय एक मोठा ब्रँड करून टाकलं. ठीक आहे. वाईल द अचिंग सेल्स ऑफ इन डेअरी बिझनेस व्हेरियस एक्सपेरिमेंट वेअर परफॉर्म फॉर द क्वालिटी कंट्रोल न्यूअर डेअरी प्रोडक्ट अँड देअर प्रिझर्वेशन वाय द पीपल फ्रॉम ऑल ओवर आर अगेन द प्रिफरिंग द अगेन प्रिफरिंग द लोकल वाईल्ड व्हरायटी. मग त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये खूप प्रयोग करण्यात आले आणि प्रयोग केल्यानंतर रिसर्चमध्ये एक लक्षात आलं की जे जगातले सगळीकडचे लोक आहे अगेन प्रिफरिंग द लोकल वाईल्ड व्हरायटी बरोबर. मग ते आता एवढं जर्सी गाय बिर्सी गाय आपण बाहेरून आणल्या पण अजून पण लोक आता काय बोलतात की लोकल व्हरायटीला जास्त महत्त्व द्या. लोकल व्हरायटी म्हणजे स्थानिक देशी ज्या गायी आहेत त्यांना का महत्त्व दिलं पाहिजे, कळलं? तर त्याच्याविषयी खूप मोठं सायंटिफिक रिझन आहे की एक लक्षात घ्या, असं बोललं जातं की सगळीच फळं अंगाला लागत नाही, त्या माणसाचं वातावरण किंवा त्या देशाची स्थिती ह्यानुसार तिथली लोकल फळं पिकतात बरोबर. आपण त्याच्यामध्ये प्रयोग करून नवीन फळं पिकवली तर ती आपल्या शरीराला लागत नाही. मग असं बोललं जातं की तुमच्या राहत्या ठिकाणापासून 100 किलोमीटर अंतरापर्यंत जी फळं पिकतात लोकल व्हरायटी तुमच्या आजूबाजू तर ती फळं तुम्हाला खूप चांगली असतात. दुधाचं पण तसंच आहे. काय केलं जातं, प्रयोग केले जातात. शेवटी ही गाय किती केली तर बाहेर देशातली आहे जर्सी गाय, तिचं दूध आपल्याला तेवढं न्यूट्रिशियस नाही आहे. त्या ज्या व्यतिरिक्त भारतीय जी जाती आहेत गायींच्या बरोबर, त्या गायीचं जे दूध आहे ते तेवढं पोषक न्यूट्रिटिव्ह असतं तिथल्या लोकल माणसांना. त्यामुळे लोक आता काय झालं, लोकल व्हरायटीकडे वळायला लागलेले आहेत. आता ब्ल्यू रिव्होल्युशन, ब्ल्यूवरनं काय लक्षात येतं, ओशन समुद्र, म्हणजे काय मच्छीमार च्या नंतर समुद्राच्या खालचे जे प्राणी आहेत त्यांचे पैदास करणे विकणे हे म्हणजे तुम्हाला 3 रिव्होल्युशन दिले. ग्रीन रिव्होल्युशन ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे शेतीशी, व्हाईट रिव्होल्युशन डेअरीशी संबंधित आहे दूध, आणि ब्ल्यू रिव्होल्युशन ओशन मासे हे फिशरीशी संबंधित आहे. बघा, प्रोडक्शन ऑफ व्हेरियस यूजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ हेल्प ऑफ वॉटर कॉल्ड अ ब्ल्यू रिव्होल्युशन. म्हणजे काय, आपण व्हेरियस ऑर्गॅनिझम डेव्हलप करतो पाण्यामधली, त्याला आपण ब्ल्यू रिव्होल्युशन नाव दिलं. फार्म पॉन्ड अँड फिशेस व्हेरी कॉमन इन ईस्ट एशियन कंट्री. हाउ एवर पीपल आर नॉट ओनली थिंकिंग कल्टिवेटिंग फिश अँड श्रीम बट अदर ॲक्वॅटिक प्लांट अँड ॲनिमल टू. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉव टू द इन्क्रीज प्रोडक्टिव्ह इन्करेजिंग पीपल पिसिकल्चर बाय लॉन्चिंग प्रोग्राम नील क्रांती मिशन 2016 दॅट इज NKM 50-100% सबसिडी ऑफर इन दिस केस मरीन अँड फ्रेश वॉटर फिशरी पॉसिबल लार्ज स्केल. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू काटला फिशरी श्रीम आर लॉबस्टर आर बिंग कल्चर इन लार्ज स्केल. आता तुम्हाला माहिती आहे आता काय की ब्ल्यू रिव्होल्युशन आलं. ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणजे काय की समुद्राच्या किंवा पाण्यामध्ये वाढणाऱ्या माशांचं संगोपन करणं. आता तुम्हाला माहिती आहे शेततळं नावाचा प्रकार असतो. आता शेततळं का खोदलं जातं की त्या शेततळ्यातलं जे पाणी आहे ते वर्षभर शेतीसाठी उपलब्ध आहे. पण काय होतं, ह्याच्यामध्ये दुसरा बिझनेस पण करता येतो. आता शेततळ काय एवढूसं नसतं, एक स्विमिंग पूलच्या एक दुप्पट तिप्पट चौपट मोठं असतं आणि खोल असतं कधी कधी, म्हणजे मोठं शेत असेल तर तेवढं मोठं शेततळ. मग ते पाणी असंच आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं की माशांच्या वेगवेगळ्या जातींची पैदास करायची आणि ते मासे विकायचे. म्हणजे काय होईल, शेतकऱ्याला शेतीचं उत्पन्न तर भेटेलच, त्याचप्रकारे ह्याचं माशांचं उत्पन्न पण भेटेल. मग काही फिश व्हरायटी असतात की त्या महाग असतात, मग ते त्यांनी जर विकल्या बरोबर तर त्यांना काय होईल, एक्स्ट्रा इन्कम. म्हणून गव्हर्नमेंटने ब्ल्यू रिव्होल्युशन नावाचा हा प्रोग्राम चालू केला आणि त्याच्या अंतर्गत एक प्रोग्राम होता दॅट इज कॉल्ड नील क्रांती मिशन दॅट इज NKM 2016. मग आता मग गव्हर्नमेंटचा ह्याच्यामध्ये काय रोल, तर गव्हर्नमेंट कसं असतं, हे शेततळं खोदायला काही कमी खर्च येत नाही, तुम्हाला क्रेन आणावे लागतात. क्रेन आणून ती जमीन तेवढी खोदून शेततळाचा शेप द्यावा लागतो. नंतर तुम्हाला माहिती आहे पाणी जर जास्त वेळ साठून राहिलं तर ती जमीन खराब होऊ शकते शेतीची. मग काय केलं जातं, तेवढं मोठे ताडपत्री जाड मेनकापड असतं तिथे काय केलं जातं, तिथे अंथरलं जातं तेवढ्या शेततळ्या एवढं, आणि ते अखंड पाहिजे का, पाणी खाली झिरपू नये जास्त म्हणून.
आणि त्यानंतर त्याच्यामध्ये माशांची पवदास, मग माशांची पवदास करण्यासाठी ते तुम्हाला बीजं लागतात त्यांची, बरोबर, तर ते छोटे मासे लागतात, त्याचा खर्च असतो. त्यानंतर त्याच्यावर स्ट्रक्चर उभा करावं लागतं शेततळ्यांवर त्यांच्यासाठी, म्हणजे काय काय मग त्याच्यासाठी मग खर्च येतो, मग शेतकरी आणणार कुठं, मग त्यासाठी 50 ते 100% सबसिडी ही गव्हर्नमेंट देते. 50% म्हणजे होणाऱ्या खर्चाचा अर्धा भाग, 100% म्हणजे जेवढा पण खर्च होईल तेवढा गव्हर्नमेंट देईल असे देतात. त्यामुळे काय होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. आता काय काही जणं तुम्हाला माहिती आहे का, ऑयस्टरची शेती करतात, बरोबर, की शेततळ खोदतात आणि त्याच्यामध्ये ऑयस्टर, तुम्हाला माहिती आहे ऑयस्टरने तुम्ही मोती बनवू शकता, बरोबर, साध्या क्वालिटीचे मोती प्लस ऑयस्टर, तुम्हाला माहिती आहे लॉबस्टर ऑयस्टर तुम्ही खातात, तिथे बघा लॉबस्टर दिलं आहे, प्रॉन, बरोबर, झिंगे बिंगे तुम्हाला माहिती आहे ह्यांची किमत्या खूप महाग आहेत, हे विकता येतात. पण त्याचप्रमाणे ऑयस्टर जर तुम्ही पैदास केली तर तुम्हाला माहिती आहे शिंपले लोक खातात पण, बरोबर, जे खाणारे त्यांना माहिती आहे. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला मोतींची पैदास करता येते आणि ते मोती तुम्हाला डेव्हलप करून विकता येतात, मग त्याने काय होतं, ॲडिशनल इन्कम जनरेट होतं आणि ऑलरेडी केलेले आहेत, म्हणजे असं नाही की आपण काहीतरी नवीन बघतो आहे, ऑलरेडी काही शेतकऱ्यांनी ऑयस्टरची शेती केलेली आहेत आणि ते मोतीसाठी एक टेक्निक असते. तुम्हाला माहिती आहे की तो ऑयस्टर जो असतो त्याच्या अंगामध्ये काय सोडावं लागतं, आपल्याला एक वाळूचा कण सोडावा लागतो, मग त्या वाळूचा कण त्याला टोचतो, मग तो त्याच्याभोवती काय करतो, रस सिक्रेट करतो, ज्यूस, आणि तो सिक्रेट केलेला ज्यूस म्हणजेच काय, तो मोती, आणि तो सुकला की तो मोती तयार होतो, मग तो मोती काय करतात, विकले जातात. मग अशा प्रकारे काय होतं की ब्ल्यू रिव्होल्यूशनने तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम जनरेट होते. सो अशा प्रकारे ब्ल्यू रिव्होल्यूशन त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर फर्टिलायझर, देर आर टू टाईप ऑफ फर्टिलायझर ॲग्रिकल्चर, वन ऑफ दीज ऑर्गॅनिक मॅन्युअर, अदर इज द केमिकल फर्टिलायझर. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉईल इम्प्रूव विथ द सॉईल कन्झर्वेशन ड्यू टू द यूज ऑफ मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे काय, की जे तुम्ही शेणखत कंपोस्ट खत जे वापरतात ऑर्गॅनिकपासून जे बनवलं जातं त्याला मॅन्युअर म्हणतात. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारची खतं असतात, एक म्हणजे आपलं मॅन्युअर किंवा कंपोस्ट खत की जे ऑर्गॅनिक असतं म्हणजे जैविक वस्तूपासून बनवलेलं असतं, आणि दुसरं म्हणजे आपलं सुजलाम सुपला, बरोबर, सुपला 200 200, बरोबर, असं ते टी व्हीवर ॲड येतात, हे केमिकल खतं. तर सिम्पल आहे, तुम्हाला पण माहिती आहे की लॉंग टर्ममध्ये जर विचार केला तर ऑर्गॅनिक मॅन्युअर्स किंवा जी जैविक खतं आहेत ती जास्त उपयोगी असतात, कारण की केमिकलने कधी कधी त्या शेतजमिनीचं नुकसान होतं. बघा, तुम्ही पेज नंबर 98 आला तर तुम्हाला एक ऑलरेडी चित्र दिलं आहे, पहिलंच युरिया, युरिया म्हणजे ज्याच्यामध्ये नायट्रोजन असतो, म्हणून बघा तिथे 46% N लिहिलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की कुठलं पण झाड असू दे, कुठलं पण शेतीतलं पीक असू दे, कुठलंही फळाचं झाड असू दे किंवा साधी कुठलीही झाडं असू, त्यांना नायट्रोजन आवश्यकच आहे वाढीसाठी, नायट्रोजनशिवाय ते वाढू शकत नाही. बघा, अप्पर लेअर ऑफ सॉईल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. वेरियस इसेन्शियल एलिमेंट लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम कॅन बी अवेलेबल टू ग्रोप टू ड्यू टू द अर्थवॉर्म अँड फंगाय. इन सॉईललेस फार्मिंग, दॅट इज द हायड्रोपोनिक्स, लिक्विड केमिकल फर्टिलायझर आर यूज. हाव एवर, देर आर मोर हार्मफुल इफेक्ट ऑफ अ लिबरल यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, इट इन्क्लूड डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ सेल. आता तुम्हाला माहिती आहे की कुठलंही शेत म्हटलं की खेत तुम्हाला खतं आली आणि जेवढी तुम्ही केमिकल खतांचा उपयोग करणार तेवढी ती शेतजमीन काय होऊ शकते, नापीक होऊ शकते. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही बायो फर्टिलायझर यूज करा, केमिकल फर्टिलायझर, आणि नंतर काही लिक्विड खतं असतात. आता तुम्हाला मी एक वर्ड सांगितला, हायड्रोपोनिक्स, इवन जो हा प्रोजेक्टचा विषय पण आहे, की आता काय झालं आहे, जर तुम्ही इस्रायल किंवा इराणसारख्या देशामध्ये गेला तर तिथे काय मोस्ट ऑफ वाळवंट आहे, मग आता वाळवंट आहे तर तिथे काही पिकतच नाही, मग शेती करायची कशी, कारण की तिथे वाळू आहे, तिथे खाली जमिनीवर पाणी सांडलं की सगळं खाली जाणार, दलदल तयार होणार, मग करतात कसं, तिथे पाण्यावरची शेती केली जाते. खूप किलोमीटर एरियामध्ये टेंट बांधले जातात, किलोमीटर म्हणजे असं 1-2 किलोमीटर नाही, समजा 10-20-30-40 किलोमीटर एवढ्या लांब लांब टेंट बांधले जातात आणि त्याच्या आतमध्ये स्टँड उभे केले जातात आणि ते स्टँड करून त्याच्यावर अशी पिकं घेतली जातात की ते पाण्यावर घेतात आणि पाण्याची एक सिस्टम जनरेट केली जाते की त्या पिकांच्या मुळांना त्या पाण्यातून सगळे न्यूट्रिशन भेटतील, ते सोडियम पोटॅशियम फॉस्फरस सगळे, आणि मग ते शेतीतले पिकं पिकवली जातात आणि नंतर ते पीक काढलं जातं. मग ह्या शेतीच्या प्रकाराला हायड्रोपोनिक्स म्हटलं गेलं आहे की पाण्यावर पूर्णपणे शेती असते ज्याच्यात जमिनीचा उपयोग केला जात नाही, जमिनीचा उपयोग एवढाच की स्टँड उभे करायला बस, बरोबर, जेवढे पण न्यूट्रिशन आहे. मला एक सांगा नेमकं जमिनीचं काम काय असतं, की कुठलं पण पीक असेल त्याला जेवढं पण आधार देणं आणि त्याला न्यूट्रिशन सगळं प्रोव्हाइड करणं, म्हणजे सोडियम पोटॅशियम नायट्रोजन हे सगळं देणं. जर मी ते त्यांना हवेतच दिलं, म्हणजे त्यांना स्टँडने आधार दिला, बरोबर, आणि दुसरी गोष्ट त्यांना न्यूट्रिशन सगळे पाण्यातून प्रोव्हाइड केले, तर जमिनीचा उपयोगच नाही.
तर अशा प्रकारे हायड्रोपोनिक शेती केली जाते आणि आता भरपूर टेरेस फार्मिंग म्हणजे गच्चीवर ही अशी हायड्रोपोनिक्ससारखे पाईपातून पाईप असतात ना मोठे PVC पाईप त्याच्यात ही शेती केली जाते कळलं. सो मग त्यांनी हा एक सांगितलं. इन्सेक्टिसाईड तुम्हाला माहिती आहे कीटकनाशक. दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ प्लांट प्रिव्हेंट द इन्फेक्शन यूज द इन्सेक्ट इज नॉट अंडर कंट्रोल इरिस्पेक्टिव्ह नॅचरल फ्रेंड ऑफ फार्मर लाईक फ्रॉग इन्सेक्टिवरिस बर्ड पेस्टिसाइड यूज ऑफ लार्ज स्केल ऑफ इन्क्रीज ऑफ इल्ड पेस्टिसाइड आर फॅक्ट ऑफ टाईप ऑफ पॉइजन दिस पॉइजन एंटर द फूड वेब थ्रू द वॉटर अँड फूड अँड बायोमॅग्निफिकेशन ऑकर. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे ज्याला आपण ॲक्युम्युलेट होणे म्हणणं जमा होणे. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय जमा होणे ॲक्युम्युलेट होणे. ऑकर अँड वेरियस पेस्टिसाइड लाईक DDT मॅलेथियन नंतर क्लोरोफायरस कधी कधी नाव विचारतात की बाबा केमिकल इन्सेक्टिसाइडचे नाव. आता कीटकनाशकं कीटकनाशकं म्हणजे काय की शेतकऱ्याचे काही मित्र आहेत की जे कीटकनाशकांना मदत करतात. उदाहरणार्थ त्या चिमण्या असतात पाखरं असतात ते पिकावरचे जे किंवा हे बेडूक दिलं की ते पिकावर लागणारे छिलटे किडे खाऊन टाकतात. पण काय होतं की ते तेवढ्या प्रमाणात करत नाही कारण की त्यांचे कधीकधी प्रमाण जास्त असतं ह्या किड्यांचं. मग त्यासाठी फवारणी करायला लागते. मग ही फवारणी करायची म्हणजे काय की हे जे औषध आहे इथे दिले ते DDT मॅलेथियन हे काय एक प्रकारचं विषच आहे. मग ते तुम्हाला माहिती आहे पंप असतो आणि त्या पंपाने बघा फवारणी करी जाते. मग त्या पिकांवर फवारणी करतात त्यामुळे त्या आळ्या किडे मरून पडतात बरोबर. पण शेवटी कसं आहे हे विष असतं मग ते पिकावर राहतं किंवा ते आजूबाजूचे जे पाणी आहे तुम्हाला माहिती आहे जेवढी फवारणी करणार तेवढं सगळं ते केमिकल्स आणणार ते जमिनीवर पण सांडणार. मग ते तुम्ही शेताला पाणी देणार. मग शेताला पाणी दिल्यानंतर त्या जमिनीवर सांडलेलं ते पाण्यातून बाजूच्या नदीमध्ये किंवा डबक्यामध्ये जाणार वाहणार आणि ते विष तिथे जमा होणार. मग ते आपल्या फूड चेनमध्ये येणार. पिकांवर असलं तरी आपण शेवटी ते कन्झ्युम करणार बरोबर. गहू कोण धुवून खात नाही. गहू तुम्ही दुकानातून आणता डायरेक्ट दळायला देतात आणि खातात. मग त्याच्यावर राहिलेलं जे असेल तर ते आपल्या फूड चेनमध्ये एंटर होतं आणि त्यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतात. सो त्यामुळे इन्सेक्टिसाईडचा वापर करणं पण खूप दुर्लभ आहे. म्हणून आता काय झालं हे सगळं विषारी असल्यामुळे लोक ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळले. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे कुठल्याही प्रकारचा केमिकलचा उपयोग न करता तुमची खतं पण ऑर्गॅनिक म्हणजे जैविक कुठलंही केमिकल. तुमचे जे कीटकनाशक आहे फवारणी करा ते पण जैविक. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की आता तुम्ही जर गेला कुठल्याही हॉटेलमध्ये मोठ्या 3-star तर तुम्हाला 2 मेन्यू दिले जातात. एक ऑर्गॅनिक भाजी आणि एक सिम्पल भाजी. ऑर्गॅनिक भाजी म्हणजे काय सेम भाजी पण एवढंच की त्या भाज्या करत असताना कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही. म्हणजे पूर्वीच्या काळासारखं जुन्या काळासारखं की कुठल्याही प्रकारचं म्हणजे समजा त्याच्यावर कीडबीड लागू नये म्हणून काय केलं जातं गोमूत्र नंतर कडुलिंबाचा पालाचा रस असल्या गोष्टींची फवारणी केली जाते ज्या जैविक वस्तू आहे. नंतर खत म्हणून शेण खत कंपोस्ट खत गांडूळ खत सोन खत यासारख्या खतांचा वापर करून म्हणजे ह्याच्यात कुठलंही केमिकल नसतं हे ती शेती केली जाते बरोबर. एवढंच की ह्याच्या जर स्पीड जरा कमी असतो वाढण्याचा पण तुम्हाला जे मॅट जे पीक भेटतं ते प्युअर असतं त्याने कुठलाही अपाय नाही उलटं ते जास्त पोषक असतं तुम्हाला. पण कसं आहे आपल्यावर लोकसंख्या वाढण्याचा जो प्रेशर आहे त्यामुळे आपल्याला लवकर लवकर पिकं पाहिजे असतात त्यामुळे आपण केमिकलकडे वळलेलं. पण आता लोक बॅक टू ऑर्गॅनिक फार्मिंग चाललेत कळलं ते यासाठी. तर तुम्ही बघा कुठलेही ऑर्गॅनिक तुम्ही ऐकता की ऑर्गॅनिक खेती ऑर्गॅनिक खेती ऑर्गॅनिक खेती म्हणजे काय हाच प्रकार कळलं की ज्याच्यामध्ये कुठं पण तुमचे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड वापरायचे पण कुठले सगळे जैविक. आता तुम्हाला माहिती आहे खतं म्हणून बायोफर्टिलायझर म्हणून आपण काय केलं कंपोस्ट खत वापरलं आणि त्या शेतामध्ये काय लावलं ॲझोलाची झाडं लावली. ॲझोला काय नायट्रोजन बॅक्टेरिया जो आहे तो वातावरणातला नायट्रोजन जमिनीत मिक्स करतो आणि नायट्रोजनचं प्रमाण वाढलं मग तिथे तुम्हाला युरिया नावाचं खत वापरायची गरज नाही जास्त कळलं. मग ही आहे तुमची ऑर्गॅनिक फार्मिंग. नावडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड द ऑर्गॅनिक प्रोडक्ट हॅव बिकम बझवर्ड बरोबर. आता खूप प्रचलित असा शब्द झालेला आहे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आर बिंग अवेलेबल डिमांड फॉर देम एव्हर इन्क्रीजिंग. आता त्याची मागणी वाढत आहे. केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाईड हॅव बीन यूज इन अ लार्ज स्केल. दिस पॉइजनस केमिकल रीच द ह्युमन बॉडी थ्रू द फूड वॉटर अँड देअर ॲडवर्स हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट बिकम ॲपरंट. खरं मी तुम्हाला सांगितलं की केमिकल वापरल्यामुळे ते शेती तुमच्या फूड चेनमध्ये आलं आणि त्याचे इनडायरेक्ट डायरेक्टली तुमच्या अंगामध्ये गेलं त्यामुळे काय होतं नुकसान होत आहे बरं. वेरियस प्रॉब्लेम लाईक सॉईल फर्टिलिटी पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बिकम सिरियस. त्यामुळे बघा जमिनीची उत्पादकता प्रोडक्शन कमी होत चाललं आहे.
का जेवढं तुम्ही खतं वापरणार तेवढी ती जमीन खराब होणार. अँड नंतर पेस्ट इन्फेस्टेशन. पेस्ट इन्फेस्टेशन म्हणजे काय, की तुम्हाला टाळधोळ किडीचं प्रमाण वाढत चाललं आहे का. जसे तुम्ही केमिकल वापरतात ते लोक काय करतात, त्याला अनुकूल होतात, म्हणजे स्वतःमध्ये बदल करतात, मग त्यांचा परिणाम काही होत नाही त्याच्यावर कीटकनाशकांचा. मग आपल्याला नवीन शोध घ्यावा लागतो. मग असं काय होतं, पेस्ट आता तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला आहे ना, तुम्ही का ऑब्झर्व करा, पहिलं ते मॉर्टिनची ती वडी यायची. वडी म्हणजे काय, ती ब्रेड केकसारखं एक छोटीशी यायची, की तुम्ही मशीनमध्ये टाकायचा आणि ते गरम झाली मशीन की ते वास सगळं सोडायचा, किडे मच्छर पळून जायचे, बरोबर. पण आता होत नाही, त्याने पळत नाही का, ते ॲडॉप्ट झाले, त्यामुळे आता तुम्हाला वेगळे वेगळे केमिकल, आता ते लिक्विड वापरावं लागतं. असंच आहे, पहिलं तुम्हाला सिम्पल काय होतं की आपली बॉडी किंवा समोरची बॉडी समोरच्याला ॲडॉप्ट होते सगळ्या गोष्टीला. उदाहरणार्थ तुम्हाला सिम्पल सांगतो, पहिलं आपण आयडेक्स लावायचं, तर ते आयडेक्समध्ये पहिलं काय काय दुखत असेल, मुरगळलं असेल, तर ते आयडेक्सने बरं व्हायचं. पण त्यानंतर माणसावर परिणाम व्हायचा बंद झाला का, माणसाची बॉडी आता ॲडॉप्ट झाली, म्हणून त्यांनी आता डायक्लोफेनॅकचं क्रीम आणायला चालू केलं. तुम्हाला माहिती आहे का, डायक्लोफेनॅक ही क्रीम पहिली जनावरांना वापरली जायची त्यांचं दुखणं कमी करायला, ती आता माणसाला वापरली जातं. म्हणजे काय होतं की ॲडॉप्ट होतात बॉडी, मग आपल्याला नवीन काहीतरी शोध लावायला लागतो, मग त्यालाच म्हणतात पेस्ट इन्फेस्टेशन, बरोबर. सो ॲज टू ओवरकम दिस प्रॉब्लेम, फार्मर ऑप्टिंग द ऑर्गेनिक फार्मिंग, इट इन्क्लूड कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाईड, यूज ऑफ लोकल स्टडी व्हरायटी अँड देअर फाय मेंटेन नॅचरल बॅलन्स, डेफिनेटली वेलकम डिसिजन. मग त्यांनी काय सांगितलं, मग ह्या सगळ्या समस्या टाळण्यासाठी त्यांनी आता ऑर्गेनिक फार्मिंगकडे वळलं आहे आणि लोकल व्हरायटी. लोकल व्हरायटी म्हणजे काय, की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या वातावरणात येऊ शकतात अशी पिके. नाहीतर काय करायला लागले, आता समजा तुम्हाला माहिती आहे किवीला जास्त पैसा भेटतो, ड्रॅगन फ्रूटला भेटतो, मग लोकं काय करायला लागले, आता ह्या व्हरायटी इंडियातल्या नाही आहे, किवी हे न्यूझीलंडमधलं आहे आणि ड्रॅगन फ्रूट हे चायनामधलं, पण इथे उत्पादन पण ते तेवढं सुटेबल नाही आहे. आपल्या इथलं सुटेबल वातावरण काय, की स्ट्रॉबेरी, त्यानंतर आंबा, चिक्कू, बरोबर, पेरू, हे इथले लोकल व्हरायटी. मग आता शेतकरी त्यांच्याकडे वळायला लागला जास्त ह्या सगळ्या समस्या, कारण की दुसऱ्या व्हरायटी आणायच्या म्हटल्या तुम्हाला बाहेरच्या, तर तुम्हाला तेवढे बदल करावे लागतात जमिनीमध्ये, खतांचा वापर करावा लागतो, वातावरणाचं थोडंसं तुम्हाला काय करतात, सिच्युएशन चेंज कराव्या लागतात, वातावरण जास्ती जास्त थंड राहील असा प्रयास करायला लागतं, पाणी कंटिन्यू लागतं. त्यामुळे लोकल व्हरायटी काय असतात, की आहे त्या वातावरणात येतात, जास्त काही करायची गरज नाही. लोकं आता लोकल व्हरायटीकडे वळाले, बरोबर. हाच प्रश्न बघा, तुम्हाला मागे गायींच्या बाबतीत विचारलेला की लोकल व्हरायटीकडे का वळले. ॲपिकल्चर, बरोबर, मच्छीपालन, सॉरी मधुमक्खी पालन, मधुमक्खी म्हणजे आपलं मधमाशा. आता बघा, यू मस्ट बी हॅव बी सीन द हाईव. हाईव म्हणजे काय, आपलं मधाचं काय असतं, मधमाशांचं पोळं असतं, दॅट इज हाईव. वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग कलेक्टिंग हनी फ्रॉम दिस हाईव, ड्रायविंग अवे बीन वॉज स्मोकिंग द हाईव विथ द बर्निंग टॉर्च अँड देन द कटिंग द हाईव इंटू पीसेस. दिस मेथड कॉज द डिस्ट्रक्शन ऑफ हाईव अँड लार्ज स्केल ऑफ डेथ ऑफ बीज. हाव एवर इझी कलेक्ट हनी विदाउट डिस्ट्रॉइंग हाय आर्टिफिशियल बी बॉक्सेस. मग ते बोलले की पहिलं काय करतात, तुम्हाला माहिती आहे मधा मध कसं काढतात, की तुम्ही कुठेतरी मधाचं पोळं शोधतात, नंतर तिथे काहीतरी जाळतात, जाळल्यानंतर धूर येतो, धुराने त्या मधमाशा पळून जातात, मग त्याचं हाईव कापून काढतो आपण मधमाशांचं पोळं आणि ते मधासाठी, आणि त्याच्यामध्ये भरपूर मधमाशा मरतात, बरोबर. त्याच्यामध्ये भरपूर मधमाशा मरतात, त्यांचं पूर्ण पोळं नष्ट होतं. पण आता त्यापैकी नवीन मेथड म्हणजे बघा, तिथे पिक्चरमध्ये जे बॉक्स दिले ती पद्धत, त्या पद्धतीमध्ये काय होतं, की तुम्हाला मधमाशा जास्त माराव्या लागत नाही, काही करावं लागतं नाही, इझिली तुम्ही काय करू शकतात, मधाचं मध मिळू शकता आणि त्यामुळे मधमाशा मरणार नाही आणि त्यांचं पोळं पण सुरक्षित राहू शकतं. तर हे असे बॉक्सेस तयार केले जातात. कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. आता सिंपल आहे, भारताला आयुर्वेदाची परंपरा आहे, बरोबर. आयुर्वेदिक ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, चरक संहिता हा भारतात लिहिला गेलेला आहे, चरक या वगैरे. तर भारतामध्ये भरपूर औषधी वनस्पती आहेत की त्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो. उदाहरणार्थ सिंपल आहे, तिथे एक चित्र दिलं आहे अडुळसा. तुम्हाला माहिती आहे खोकला आल्यावर अडुळसा नावाचं एक सिरप पण भेटतो, किंवा अडुळशाची पानं चावली जातात, त्याने काय होतं, खोकला कमी होतो. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये गुळवेल नावाचा, त्याला गिलोय म्हणतात हिंदीमध्ये. गुळवेलचं काम काय असतं, की तुम्हाला जर कणकणी आली असेल म्हणजे साधी, किंवा ताप येत असेल, थोडा सांगदुखी असेल, तर गुळवेलची जी वेल असते ती सुकवलेली असते, ती घेतली, पाण्यामध्ये टाकली, उकळवली, पिली, दोन तीन दिवस, दिवसाला दोन टाईम कडू लागते, पण त्याने ती कणकणी किंवा छोटासा हलका ताप असेल तर निघून जाते, किंवा ते इम्युनिटी बूस्टर पण आहे. कळलं. आवळा, तुम्हाला माहिती आहे आवळा हे मेडिसिनल प्लांट आहे, व्हिटॅमिन सीचा रिच सोर्स.
तर हे जे मेडिसिनल पार झाड आहे बरोबर, हे काय केले जाते, इंडियाने ह्यांचं प्रोडक्शन चालू केलं. त्याने दोन फायदे होतात, एक तर आपल्याला औषधं उपलब्ध होतात आणि त्यातल्या त्यात ह्याच्यातून उत्पन्न येतं. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ द ग्रेट बायोडायव्हर्सिटी. इंडियन सिटीजन हॅव एस्टॅब्लिश हम्बल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. सो तुम्हाला माहिती आहे की आता मेडिसिनल प्लांट आहेत ते आपल्याला, आणि भारतामध्ये तुम्ही जर गेला तर खूप आयुर्वेदिक प्लांट तुम्हाला भेटेल. प्रत्येक ह्याचा काही ना काही उपयोग आहे, कळलं? तुम्ही जर कधी गेला तर एक गावाला गेला तर रस्त्याच्या लगत अशी झाडं लागलेली असतात, त्याला एक देठ असं वर आलेलं असतं आणि त्याला छोटंसं पिवळं फूल असतं, एक सिंगल देठ असं असतं आणि त्याला एक फूल असतं. तो दगडी पाला तो कशाच्या कामाचा येतो, जखम झाली तर इन्फेक्शन म्हणून तो त्याचा, असे भरपूर मेडिसिनल प्लांट आहेत. इवन जर तुम्हाला माहिती आहे का की कुत्रा चावल्यानंतर काही औषधं असतात, आयुर्वेदिक औषधं आहे, ती त्या झाडापासून भेटतात. आपल्याला डॉक्टर घाबरवतात पण माझ्या गावाला अजूनही कोणी डॉक्टरकडे जात नाही म्हणजे कुत्रा चावल्यावर. का? तिथे एक झाड आहे, ते झाडाचा पाला आणला जातो, सुकवला जातो, सुकून त्याचं पावडर बनवली जाते. आणि फक्त एक नियम असतो की तो सूर्योदयाच्या आधी खायचा पाला आणि त्या दिवशी सूर्याच्या उन्हात बसायचं थोडा वेळ, फक्त एक का दोन दिवस असंच आहे. झालं की तुम्हाला काही होत नाही. आणि माझ्याकडे ते आमच्या गावामध्ये 50 वर्ष गेल्यापासून ते औषध आहे, कोणी डॉक्टरकडे गेलं आणि कोणाला काही झालेलं नाही. म्हणजे काय, असे आयुर्वेदिक औषधं आहेत. सो ते काय करायचे, अशी औषधं डेव्हलप करायची ज्याच्यातून उत्पन्न मिळतं. सो ड्युरिंग द अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. हाउ एवर ड्यू टू द डिप्लिशन ऑफ फॉरेस्ट एरिया मेडिसिनल प्लांट बिकम रेअर, हेन्स द मेडिसिनल प्लांट बिंग कल्टिवेटेड. म्हणजे काय, आपल्याला आता काय करावं लागणार आहे की आता जंगलामध्ये ही जंगलच कमी झाले तर आपल्यालाच ह्या व्हरायटी डेव्हलप करून विकाव्या लागणार आहे किंवा त्याचं पालनपोषण करावं लागणार. कारण की कसं आहे, सिम्पल आहे, हे आपला शेवटी वारसा आहे, परंपरेने चालत आलेला, आपल्याला त्यांची ओळख असली पाहिजे. आपण जेवढी ओळख ठेवणार त्या प्लांटची तेवढे आपल्याला उपयोग होणार, ठीक आहे. नंतर पुढचं आहे फ्रूट प्रोसेसिंग. फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे काय, फळांवर प्रक्रिया करणे, त्याच्यापासून जॅम ज्यूस हे सगळं बनवणे. वी आर द डेली युझिंग द व्हेरियस प्रोडक्ट प्रिपेअर फ्रॉम द फ्रूट. ऑल द कन्झ्युमिंग द प्रोडक्ट लाईक द चॉकलेट ज्यूस जॅम जेलीज, ऑल दिस प्रोडक्ट कॅन बी प्रोड्यूस्ड बाय द प्रोसेसिंग ऑन फ्रूट. फ्रूट आर पेरिशेबल ॲग्रो प्रोडक्ट. पेरिशेबल म्हणजे नष्ट होणारे, लवकर खराब होणारे. इट नीड टू बी प्रोसेसिंग, म्हणून त्यांच्यावर प्रक्रिया करणं भाग आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आंबा हे फळ काय जास्त दिवस टिकणार नाही, काढल्यानंतर ते जास्ती जास्त एक महिना आपण फ्रीजरमध्ये ठेवू खराब, मग त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्याच्यापासून जो जॅम बनतो तो वर्षभर टिकतो, या त्याच्यापासून आंब्याचं जे लोणचं बनतं ते वर्षभर टिकतं आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करणं आवश्यक आहे. सो इट नीड टू बी प्रोसेसिंग सच अ वे दॅट इट कॅन बी यूज थ्रू आउट द इयर. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड वेरियस मेथड रेंजिंग फ्रॉम द स्टोरेज इन द कोल्ड, स्टोरेज टू ड्राइंग, सॉल्टिंग. मग ते बोलले की फूड प्रोसेसिंग करण्याच्या, प्रक्रिया करण्याच्या खूप पद्धती आहे. ह्या पद्धती आपण घरात वापरतो पण, एक तर कोल्ड स्टोरेज थंड हवेत ठेवणे किंवा त्याला सुकवणे, बरोबर. साल्टिंग करणे म्हणजे मिठामध्ये, उदाहरणार्थ तुमचं लोणचं. एअरटाईट पॅकिंग हवाबंद डब्यात ठेवणे किंवा त्याचा मुरंबा बनवणे किंवा त्याला उन्हामध्ये ठेवून त्याच्यातलं पाणी इव्हॅपरेट करणे, ह्या सगळ्या मेथड आहेत फूड प्रोसेसिंगच्या. ह्या काय, डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्या बायोटेक्नॉलॉजी आहे. आता मेडिसिनल प्लांटला पण बायोटेक्नॉलॉजी कशी उपयोग होते की एखादी लोकल व्हरायटी आहे की ती आता खूप रेअर झाली, आपल्याला ते एक झाड जरी भेटलं तर आपण टिश्यू कल्चर वापरून तेच झाड सेम मोठ्या प्रमाणात उगवू शकतो. म्हणजे काय की ते औषधाचं झाड आपल्याला उपलब्ध होईल वर्षभर आणि जेवढी जास्त डिमांड असेल तेवढं जास्त आपल्याला देता येईल. सो ह्या सगळ्यांमध्ये बायोटेक्नॉलॉजी उपयोगी येते, कळते? सो अशा प्रकारे हे लास्टचे 2-3 पेज फक्त थेअरॉटिकल होते, नवीन शब्द काय, तर ह्याच्यावर गोष्टी काय काय विचारतात. ऑर्गॅनिक फार्मिंगवर शॉर्ट नोट विचारली जाते, कळलं? 2-3 खतांची नावं सांगा, ह्याची केमिकल अशी विचारली जातात. सो हे अशा प्रकारे हा 8वा धडा आपला टॉपिक संपतो. आता काही दिवसामध्ये मी 3रा धडा जो आहे त्याचे लेक्चर टाकेल, बरोबर. म्हणजे ऑफिशियली तसं म्हटलं तर आपला सलग जो सिलेबस आहे सायन्स 2चा संपलेला आहे, कळलं? फक्त 3रा धडा राहिलेला आहे. 3रा धड्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, मी एक एक लेक्चर अपलोड करेल, आरामात करेल, बरोबर. तुमचे पेपर चालू होतील पण त्या पेपरमध्ये एक लक्षात घ्या, तुमचे 10 धडे 10 धड्यातले 9 धडे शिकून झालेले, त्याच्यावर पेपर लिहा. आणि 3रा धडा जो आहे मी एक एक लेक्चर अपलोड करत राहणार आणि घाबरू नका, जास्त दिवस नाही लावणार. आता हा 8वा धडा आहे, त्याचे सलग 4 लेक्चर टाकून मी हा धडा प्रॉपरली ओके केला. 3रा धडा पण मी असं जास्तीत जास्त 3 ते 4 लेक्चर करून ओके करेन.
ठीक आहे. सो पहिले 4 पानं 3 पानं असे टाकलं, त्यामुळे ऑफिशियली तुमचा सिलेबस Science 1-2 ऑलमोस्ट संपलेला आहे. कळलं? 20 पैकी 19 धडे तुमचे झालेले आहेत, त्यामुळे अभ्यास करा. ठीक आहे, वेस्ट ऑफ लक. तिसरा धडा आरामात या महिन्याच्या अखेरपर्यंत ओके होऊन जाईल. या महिन्याच्या अखेरपर्यंत पण मी बोलत नाही, मे बी असेल की आज समजा 23 तारीख आहे, तर 28 तारखेपर्यंत तरी त्याचे कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 लेक्चर भेटून जातील. 4 लेक्चर लागणार, त्यातले 2 ते 3 लेक्चर 28 तारखेपर्यंत होऊन जातील, म्हणजे ऑलमोस्ट 60